तुझं नाव फुकट गिळे मला नका बोलू काही अरे गप्प बसा हे माझं ऑफिस आहे सार्वजनिक नळ नाही महिला ना सांगा मग यांच्या तोंडाला जरा चार पाच टाके शिवून द्या हो आम्ही काही तर गोदडी शिवायला बसलोय का केस कुणाची आहे ते सांगा आमची आहे आम्हाला घटस्फोट पाहिजे ज्याला घटस्फोट द्यायचा आहे त्या पुरुषाचं नाव सांगा आम्हाला पुरुषासोबत घटस्फोट नकोय मग आम्हाला आमच्यात घटस्फोट पाहिजे सर आज रात्री पण शिळे शेळेभाजे खावे लागतात वाटतंय अहो काय बोलताय त्या दोघी मी सांगते आपल्यासारखा डोकं दुखत आहे तर आपण द्यावेळी डोकेदुखीचीच गोळी खातो का नाही नाय कधी कधी एसिड्युटीची गोळी घेतल्यावर पण डोकं थांबत की आलं लक्षात याचं आत्ता पाठण तर होत आहे पाठण तर नाही प्रत्येक वेळी डोकेदुखीचं कारण डोकंच नसतं करेक्ट प्रत्येक वेळी नवऱ्यासोबत भांडण होत म्हणजे नवराच नसतो ना सासू पण असते ना आणि आता आमच्या लक्षात आलंय की प्रॉब्लेम आमच्या दोघींचा आहे मग आम्ही दोघींनी जर का घटस्फोट घेतला तर आमच्यात वाद पण होणार नाही आणि आमचा संसार पण चांगला टिकेल वा 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 मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा